हाय नमस्कार, आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय? आमच्या भाऊ बहिणींचं बरं आहेत ना सगळी? तर चला भाऊ बहिणींनो, चाललोयात आम्ही कामाला. अविनाचं चाललंय जेवण. झालंय वाटतं त्याचं जेवण, होय ना अवि? वांग्याचं कालवण भाकरी खातोय काय? वांग्याचं कालवण भाकरी खातोय कोण? आवी पण उरकतोय. आवीचं काम झालंय, या जेवण झालंय त्याचं, बसलाय तो. आता मी काय नाही बरं का जेवण केलं, मला काय नाही सकाळचं म्हणजे असं खाऊ वाटत काहीच. बसली आपली, आणि चहा तर मी पितच नाही, त्यामुळं काय विषय येतच नाही. बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं असतं की योग्य तर तुझी तब्येत वाढली काय. भाऊ बहिणींचं म्हणणं असतं की तुझा चेहरा सुस्तू, तर माझा चेहरा सुजत असतो भाऊ बहिणी. का माझा पूर्ण आहे ना चेहरा सुस्तू, कशामुळं चेहरा सुस्तू मलाच काय कळत नाही. हे बोट पण अशी सुस्त आहे माझी, थंडीच्या दिवसात तर लय बेकार होत दिसते, अशी तब्येत नाही. तर चला माझा व्हिडिओ काढायचं. व्हिडिओ काढायचं कारण माझं एक आहे भाऊ बहिणीनं, मला का नाही ह्या विषयावर बोलायचं नव्हतं. मी बऱ्याच दिवस झालं टाळाटाळ करते, असं वाटायचं की नको बोलायला. कसं असतं माहिती का, बोललं की हा विषय कुठेतरी वाढतो, आणि नाही बोललं की बोलणारे बोलतच राहते. ती कसं असतं माहिती आहे का, आपण जवळ काय बोलत नाही तर ती जास्तच आपल्याला बोलत असते. ती असं काय विषय असतो भाऊ बहिणींनो. आता तुम्हाला मी माझ्या बहिणीचा नवरा आणि मी आणि माझी बहीण, ज्या टायमाला माझ्या बहिणीचं लग्न झालं, आता माझ्या नाही नाही म्हणलं तर माझ्या बहिणीच्या लग्नाला 15 ते 16 वर्ष झालेले. तिच्या लग्नाला, तिच्या लग्नाच्या टायमाला आहे का नाही, मी लहानच होती म्हणजे मला काही एवढी समज पण नव्हती कुठल्या गोष्टीची, किंवा मी असं मोठी पण झाले नव्हती. मोठी म्हणजे कसं, गावाकडं किंवा लेखमाती मोठी झाली म्हणजे कसं मोठी झाली असं म्हणते ती भाऊ बहिणींनो. ज्या वेळेस ती मुलगी शहाणी होती त्यावेळेस तिला मोठी झाली असं म्हणतात. आणि पूनमताईच्या लग्नाच्या टायमाला आहे का नाही, मी मोठी नव्हती किंवा मी अशी शहाणी पण झाली नव्हती. ज्या टायमाला मी पुण्याला कामाला गेली तिकडंच मला मी शहाणी झाली होती. आणि जिथं मी कामाला होती ना त्या मॅडमच्यात, त्या मॅडमनेच माझ्या सगळ्या केलं होतं. म्हणजे जे काय वटीभरण असतं किंवा मुलीला 5 दिवस असं गोड हे खायला देतात ना, ते सगळ्या गोष्टी आहे ना त्या मॅडमनेच केलेल्या होत्या माझ्यासाठी, किंवा जे आमच्या आत्याची सून आहे तिथं त्या दोघींनी. तर पूनमताईच्या लग्नाच्या टायमाला आहे का ना, मला एवढी समज पण नव्हती, काहीच नव्हती. ज्या टायमाला परत मी माघारी पुण्यावरून इथं आली, हे तर सहसा मग जास्त मी पूनमताईपाशीच असायची. हे तर तुम्हाला माहितीच आहे भाऊ बहिणीनं, तुम्हाला सांगितलेलं पण आहे, जास्त मी पूनमताईपाशीच असायची. आणि माझ्या मेहण्याचं आणि माझं रिलेशन म्हणजे तुम्हाला खरं ती सांगते, एक मोठ्या माणसाला आपण कसं असतं माहिती का, मोठ्या माणसाचं आणि लहान माणसा जरा फरकच असतो. आता ही मध्यंतरी जी तुम्हाला सांगते जी भांडणं झाली माझ्या बहिणीची मेहण्याची माझी, जी भांडणं झाली होती तुम्ही तर बघितलंच आहे, कारण की सगळं सोशल मीडियावरच घडलेलं होतं. असं नसतं भाऊ बहिणीनं की आपण रागवायचा का, जर काय गोष्टी रागामध्ये बोललेलं असेल तर ती पूर्ण रिलेशन जे असतं किंवा जे नातं असतं ही पूर्णपणे तुटून जातं, असं काहीच नसतं. ती वयानं माझ्यापेक्षा तुम्हाला सांगते मोठं आहे तर. आणि कसं असतं माहिती आहे का, मोठ्या माणसाचं आपण किती रागवायचं का बोललं ना तर ती तेवढ्या पुरतंच रागवायचं असं, त्याचा मान सन्मान तर आपण हे करतच असतो, त्याचा काही विषय नाही भाऊ बहिणीनं, बरोबर आहे का नाही. तर अशाच काही गोष्टी आहेत त्या. आणि तुम्हाला सांगते, ज्या टायमाला आमची भांडणं झाली होती ह्याचा पस्तावा, भले मी म्हणते माझी चुकी असो अगर नसो, जे त्या दिवशी झालं होतं ज्या टायमाला, त्या टायमाला मला परत नाही योग्य वाटलं. कसं योग्य नाही वाटलं की मी म्हणलं चला बाबा, माझी बहीण आणि मेहुणा माझ्यापेक्षा मोठी आहे ती, काही गोष्टी जरी त्यांच्या चुकल्या असल्या तरी मी कुठेतरी समजून घ्या पाहिजे होतं, किंवा माझ्या काही गोष्टी चुकल्या असल्या तर त्यांनी बी समजून घ्या पाहिजे होतं. पण त्या टायमाला कुणीच कुणाला न समजून घेऊन आहे का नाही, एकमेकावरती बऱ्याच काही गोष्टी अशा आम्ही बोलल्या गेलो, त्या गोष्टीचा मला पस्तावा आहे भाऊ बहिणीनं. मी तुम्हाला सांगते मी सॉरी बोललेलीच होती, माझी चुकी असो अगर नसो, मी माझ्या मेहण्याची माझ्या बहिणीची पण माफी मागितलेली होती. तिनं माफी मागू किंवा त्यांनी माफी मागू त्याच्याशी मला काहीच घेणं देणं नाही. मला परत ह्या गोष्टीचं म्हणजे असंच वाटलं की बाबा मी रागवायचा की ज्या गोष्टी केल्या किंवा ज्या गोष्टी बोलली ही नसती बोलली तर बरं झालं असतं, कारण की कसं असतं होऊन गेलेल्या गोष्टी काय परत माघारी आणता येत नाही ते भाऊ बहिणींना, कारण की त्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत त्या, आणि त्याला बरेच दिवस झालेले आहेत, त्या गोष्टी आम्ही विसरून पण गेलेल्या आहेत, त्या गोष्टी मला काढायच्या पण नाही त्या, कारण की
काय आहे ना, सोशल मीडियावरती हा विषय झाल्यानंतर ना सोशल मीडियावरती कसं असतं भाऊ बहिणींनो, फोन येतोय मला कामाचा, तुम्हाला सांगते सोशल मीडियावरती आहे का ना ह्या गोष्टी झाल्यामुळं आहे का ना, कारण बरेच भाऊ बहीण बोलल्या जाते ती बोलते ती, पण काय भाऊ बहीण अशी पण आहे ती तुम्हाला सांगते विनाकारण टॉर्चर करते ती, विनाकारण ह्या बोलण्याचा प्रयत्न करते ती. आता काय भाऊ बहीण काय म्हणते ती माहिती का तुम्हाला, की तू संजयवर लग्न कर, असे भाऊ बहीण म्हणतात की तू संजयवर लग्न कर. तर भाऊ बहिणींना कसं आहे माहिती आहे का हो का, त्यांना पण तीन मुली आहेत त्या, बरोबर आहे का नाही, त्यांना पण तीन मुली आहेत त्या. भलं मी तुम्हाला सांगते ना, त्याने त्यांची जरी मिहुणी असली त्यांच्या बायकोची बहीण, तरी असं कुठल्याच टायमाला तुम्हाला सांगते नाही चेष्टा नाही मस्करी नाही काय, म्हणजे असं मिहुण्या मिहुणीची कशी चेष्टा मस्करी असं असं अजिबात नाही, नाही त्यांना पटत नाही मला पटत, तुम्हाला मी खरं ते सांगते. आता मेहण्याबर मी लग्न करणं ही योग्य वाटतं का भाऊ बहिणींनो, तुम्ही मला सांगा ही योग्य वाटतं का. भले मी म्हणते माझ्या नशिबाला जरी माझा नवरा चांगला नसला तरी पर्याय मी माझ्या मेहण्यावर लग्न करावा हा पर्याय आहे का मला तुम्ही सांगा. जी विनाकारण मला त्रास देण्याचा प्रयत्न करताय, जी विनाकारण मला त्रास देतात भाऊ बहीण, त्यांच्यासाठी माझा हा प्रश्न आहे. जरी माझ्या नशिबाला माझा नवरा चांगला नसला तरी मी माझ्या मेहण्यावर लग्न करावं हा पर्याय आहे का माझ्याकडं, नाहीच ना. अरे मला लाईफमध्ये माझ्या लग्न करायचं न करायचं हा प्रश्न, हा वैयक्तिक मत माझं झालं की मला लग्न करायचं किंवा न करायचं. भलं मला दुसरं लग्न करायचं जरी म्हणलं, भलं मला लग्न दुसरं करायचं म्हणलं, तरी ह्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये ह्या जगा दुनियामध्ये एकमेव व्यक्ती म्हणजे एकमेव व्यक्ती म्हणजे फक्त माझा मेहुणाच आहे का की त्यांच्यावर मी लग्न करावं सांगा तुम्हीच. आता मला माझ्या मुलांविषयी, मला मुलं नाहीत त्याच्यावरती मला बोलल्या जातं, माझं नवऱ्यावरती मी माझ्या नवऱ्यापासून साईडला राहते मी आईपाशी राहते ह्याच्यावर मला बोलल्या जातं, ठीक आहे त्यावरती तुम्ही बोला, कारण कसं आहे माहिती आहे बोलणाराचं तोंड धरता येत नाही. व तुम्ही विनाकारण जे मला म्हणता ना की तू तुझ्या मेहण्यावर लग्न कर, मेहण्याचं लगीनच लावून दी योगिता, म्हणजे तू मेहण्यावर लग्न केल्यावर तुला बी लग्न करायचं आहे, तुला बी मुलं नाही तुला बी लग्न करायची गरज आहे, असे जे काय भाऊ बहीण म्हणतात का नाही, तर तुम्हाला हेच म्हणते भाऊ बहिणीनं मी मेहण्यावर लग्न करावं हाच माझा शेवटचा पर्याय आहे का तुम्ही मला सांगा. नसू शकतो ना, प्रत्येकाची लाईफ आहे, त्यांची त्यांची लाईफ आहे, त्यांना बायको आहे, तीन मुली आहेत, माझी माझी लाईफ मी जगते, त्यांची त्यांची लाईफ जगतात, ती माझं नाव घेत नाही, ती मी त्यांचं नाव घेत नाही, तर विनाकारण आहे ना ही कमेंट करणारे जे काही भाऊ बहीण आहेत का नाही, हे अजिबात समजून घेत नाही ती किंवा अजिबात काही करत नाही ती विना. आपण कुठल्या विषयावरती बोललं पाहिजे किंवा कुठल्या विषयावरती नाही बोललं पाहिजे हे पण काय भाऊ बहिणींना समजत नाही. विनाकारण एखाद्याला त्रास देणं ही चुकीचं आहे भाऊ बहिणींनो. मी एकतर कुणाची नावं घेत नाही, माझी मी जरी माझ्या आईपाशी असली तर तुम्हाला सांगते माझी मी कामाला जाते, कामधंदा करून खाती नाही, आणि शक्यतो मी तुम्हाला सांगते होता होईल एवढं आहे ना, मी कुणाला असं त्रास देत नाही किंवा प्रत्येकाला आहे ना माझ्यापासून त्रास नाही व्हावा ह्या गोष्टीचा मी पूर्णपणे टाळाटाळ करत असते. राहिला विषय जरी मी माझ्या माहेरी असली तरी माझ्या भावाला म्हणा किंवा भाऊजाईला म्हणा ह्या गोष्टीचा पण मी त्रास देत नाही. मी माझी मी असते, मी माझ्या आईपाशी राहते, आईला पण माझं होका केलं तर हो का, मी आता तुम्हाला सांगते तिला काय एकतर स्वयंपाक हे केलेला पटत नाही तरी पण मी आता करत असते कारण की ती कामाला जात असते. मी घरी असली तर मी स्वयंपाक पाणी हे करते, सगळं काम हे मी करत असते, मग ती आई कामाला जात असते किंवा तुम्हाला सांगते मग मी पण कामाला जायचं म्हणलं तर मग होत नाही, मला बी सकाळचं जावं लागतं, तिला बी सकाळचं जावं लागतं. आता असे म्हणतात की मेहुणा म्हणजे योगीच्या पायात मेहुणा झाला येडा, संजय योगीच्या पायात येडा झाला. अरे काय बोलण्याच्या पद्धती असतात, एखाद्याला त्रास द्यायचा म्हणून इतका त्रास द्यायचा का, काय मला त्रास देऊन तुम्हाला भेटतं बरं, मला त्रास देऊन काय भेटतं तुम्ही सांगा की, तुम्हाला काय भेटत असलं तर मला द्या बिनधास्त त्रास, काय मला अडचण नाही, जर तुम्हाला काय भेटत असलं तर त्रास द्या मला. जर एखादं माणूस नाही कुणाच्या आधी नाही कुणाचं मध्ये नाही कुणाचं नाव घेत नाही कुणाची गोष्ट घेत त्याच्या ते सुखाने करून खाण्याचा प्रयत्न करत असेल, त्याच्या लाईफमध्ये जर आनंदी राहण्याचा प्रयत्न करत असेल, त्याला सुखी राहायचंय, दुःखी नाही राहायचं, आता मला सुखी राहायचंय माझ्या लाईफमध्ये, तर मला जगू द्या, मला राहू द्या, बस हीच माझी विनंती माझ्या प्रत्येक युट्यूबर प्रत्येक भाऊ बहिणींना आहे.
यूट्यूबवरच्या माझ्या प्रत्येक भाऊ बहिणींना माझी हीच विनंती आहे भाऊ बहिणींना, जरी काय माझं चुकलं असेल तर मी मनापासून माफी मागते भाऊ बहिणी. तर चला मला जायचं आहे आता कामाला, मी आवरलंय सगळं, आवेचं बी झालंय माझं बी झालंय, मला आता फोन येत आहे माझ्या बहिणीचं आणि वहिनीचं, कारण की ती वेळ झाला मला फोन करत्यात. माझा व्हिडिओ चालू असल्यामुळे मी काय फोन नाही उचलू शकली, कारण की उशीर झालाय, परत ते मला खावा देतात. आता आमच्या इथं आज आहे ना कार्यक्रम आहे, कार्यक्रम असल्यामुळं गाणी पण चालू आहे ती, तर व्हिडिओमध्ये आता गाणी काय काय मला माहीत नाही, पण कमी आवाजात आहे ती जरा. म्हणलं थोडंसं कमी आवाज आहे तोवरच चला आपलं काम आहे ज्याच्या आधी व्हिडिओ काढावा. आणि काय भाऊ बहिणी असे म्हणतात काय तुझं काय सारखं बेतन भांडणंच बघत बसावं का, बाहेरचं काहीतरी वातावरण दाखवतं ते. दादा दादासाठी मला सांगायचं आहे, दादा मी ज्या टायमाला कामाला जाते ना त्या टायमाला मला व्हिडिओ काढायला ही नाही रे टाईम भेटत नाही. पहिली गोष्ट तर टाईम भेटत नाही, आपण लोकांच्या कामाला गेल्यानंतर ना आपल्याला कामच करावं लागतं, आपल्याला व्हिडिओ काढायला तिथं काही चान्स नसतो, आणि परत घरी सुटल्यानंतर नाही ना टाईम भेटत नाही व्हिडिओ काढायला, कारण की काम करून माणूस दमून गेलेला असं वाटतं की कधी घरी जातोय आपण. तर चला गाणी चालू झाली भाऊ बहिणींनो, बाय बाय.